NSA वर्षी तिरुपती बालाजी 8.4% प्रीमियम वर लिस्ट झाले आहेत. IPO ला सुमारे 125 पट वर्गणी मिळाली. गुंतवणूकदार सुरक्षित आश्रय निधीकडे वळत आहेत. कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक 70% वाढली आहे. फ्लेक्सिकॅप फंडांमधील गुंतवणूक ऑगस्ट मध्ये 3,513 कोटी रुपयांपर्यंत वाढली. सरकारने 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारताच्या 5,00,000 रुपयांच्या आरोग्य योजनेअंतर्गत आणले आहे. मायक्रोबियल लसीसाठी भारत बायोटेकची अलोपेक्स सोबत भागीदारी. आर्थिक मंदीची भीती वाढल्याने तेलाच्या किमती संकुचित व्यापार मर्यादेच्या बाहेर मागणीच्या कमतरतेमुळे फेट क्रूड ऑगस्टच्या अखेरीस 13% घसरले आहे. S&P 500 मध्ये मोठी वाढ. नॅसडॅक 2% वर बंद. फोर्ड निर्यातीसाठी भारतात कार निर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी बोलणी करत आहे. 2024 भारतातील सर्वात मोठ्या IPO ला 39 अब्ज डॉलर्सच्या बोली प्राप्त झाल्या. बजाज हाउसिंग फायनान्सने त्याच्या IPO मध्ये 781.8 दशलक्ष डॉलर्स जमा करण्याचा प्रयत्न केला. पोर्ट टॅल्बोट येथील हरित पोलाद प्रकल्पासाठी टाटा स्टीलला ब्रिटन सरकारकडून 50 कोटी पौंड अनुदान. इंजिनियर्स इंडियाने आर्थिक वर्ष 2025 पहिल्या 5 महिन्यात 4,681 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळवली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 37% जास्त आहे. सिएट लिमिटेडने चेन्नई प्रकल्पात नवीन ट्रक बस रेडी TBR उत्पादन मार्गाचे केले उद्घाटन. GET&D ला ग्रेड कडून 55 दशलक्ष युरोची मागणी. नवी दिल्ली येथे 13.88% एकर जमीन विकसित करण्यासाठी एअरबस इंडिया आणि महानगर टेलिफोन निगम यांच्यात ₹16.16 अब्जाचा सामंजस्य करार झाला आहे. नझारा टेक्नॉलॉजीजने स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म स्टॅनमध्ये 15.86% हिस्सा खरेदी केला आहे. पुण्यात लेमन ट्री हॉटेल्सकडून 117 खोल्यांच्या हॉटेलच्या परवान्यासाठी करार.